काल रात्री 12 वाजता तो निर्णय झालेला आहे. आता 12 वाजता झाले तर आज लगेचच कार्यक्रम इथं जेवढं काही नियमाचं पालन करता येईल त्या नियमाचं पालन नाही आल्यापासून मास्क उलट तुमच्यापैकी काहींनी मास्क काढलेले मी बघितलं पण मला आता ते बोलायचं नाही. मी सभागृहात पण सांगितलं होतं सभागृहात काहींनी कसे वागले त्याच्यात सगळ्यांनी ते वाग पाळलं पाहिजे नियमाचं पालन केलं पाहिजे कारण हा जो काही ओमायक्रॉन आलेला आहे तो इतका गतीनं वाढतोय म्हणजे काही काही ठिकाणी तर 1.5 दिवसात दुप्पट होतोय आणि त्या चीनमध्ये तर एका शहरामध्ये 1.3 कोटी पॉप्युलेशन असणारं त्यांनी लॉकडाऊन केलं अशा प्रकारे. आणि नेमके दिल्ली आणि मुंबईमध्ये इंटरनॅशनल फ्लाईट जास्तीत जास्त ह्या दोन शहरामध्ये येतात आणि त्याच्यावर तिथं प्रमाण वाढतंय आणि काही तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी सापडतात मग ते कुणीतरी साऊथ आफ्रिकेतनं आलं आहे कुणीतरी बाहेरनं आलेलं आहे परदेशातनं आलेले कारण आपल्याकडे तर तो आजार नव्हता. जसं मागं करोना आला तेव्हा पण एक कपल आपल्या दुबईतनं आलं आणि त्याची किंमत आपण सगळ्यांनी मोजली त्याच्याबरोबर तो आजार आला आणि तो फैलावला तशा पद्धतीनं हे घडतंय. तर आता सगळ्यांना काही बाबतीमध्ये मुरड घातली पाहिजे. 31 डिसेंबरला बऱ्याच जणांच्या पार्ट्या असतात नवीन वर्षाचं स्वागत करतात जरूर साधेपणाने करून नियमाचं पालन करून जी काही नियमावली आता राज्य सरकारने काढलेली आहे त्याचं तंतोतंत पालन करावं आणि तशा पद्धतीनं वागावं. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.